त्या प्रस्तुती करता निखिल परांजपे आणि या गीताचे गायन करणारे अभ्यास कीर्तन कुलाचे श्रेष्ठ हरिभक्त सौ वंदाताई टिळक आणि त्यांचे सहकारी एक गीत करणार आहे. गीत प्रस्तुत करत असताना जे उपस्थित कीर्तनकार जे नवोदित कीर्तनकार आहेत त्यांना मी विनंती करतो मंचाच्या समोर उभं राहावं आणि गीत संपोस्तापर्यंत त्याने तिथे राहून गीत संपल्यानंतर त्यांच्या दिवलेले पुष्प स्वामींना अर्पण करावी. वंदना टिळकांनी मंचावर येऊन गीत प्रस्तुत करावं अशी त्यांना मी विनंती करतो आणि सर्व कीर्तनकारांनी समोर यावं अशी विनंती करतो. सला करू हरी कथा नाचू रंग कीर्तनी चला करू हरी कथा नाचू रंग कीर्तनी देश धर्म वाढवू संस्कृती सनातनी देश धर्म वाढवू संस्कृती सनातनी
श्रीराम। मी आता प्रभाकर फंडसे यांना विनंती करतो की सर्व कलाकारांना पुष्पगुच्छ घेऊन सन्मानित करावं, श्री प्रभाकर फंडसे। आणि जे कीर्तनकार आहेत, नवोदित कीर्तनकार, त्यांनी वर स्वामींकर येऊन आपल्या हातातील पुष्पगुच्छ त्यांना समर्पित करावी। या बाजूने या। श्रीराम या गीताला पुरंपार एक चाल वेगळी होती। अखिल भारतीय कीर्तन केंद्रीय कुलामध्ये वेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं, पण आज मुद्दाम याला काहीतरी वेगळंपणा यावं म्हणून आज वंदनाताईंनी याला मुद्दाम केदारची चाल लावून त्याला एक वेगळेपणा निर्माण केलेला आहे। ह्या सर्व कलाकारांचे मनपूर्वक स्वागत, त्यांचं अभिनंदन। आणि असंच कार्याचा सहयोग त्याने आम्हाला देत राहावं ही प्रार्थना। या सर्वांच्या दर्शनानंतर फारसा वेळ तुमचा घेणार नाही आहे। स्वामींची पाद्यपूजा होईल आणि पाद्यपूजा झाल्यानंतर ताबडतोबच आपण कीर्तनाला सुरुवात करणार आहोत, तेव्हा फारसा वेळ तुमचा घेत नाही आहे। तुम्हाला तात्काळच बसायचं नाही आहे, पण स्वामींची पाद्यपूजा म्हणजे आपल्या सगळ्यांचीच, आपण प्रतिनिधी रूपात तिथे बसलेला आहोत आणि आपला एक प्रतिनिधी स्वामींची पूजा करणार आहे। त्या मी आता आमच्या गुरुजींना विनंती करतो की पाद्यपूजेला सुरुवात करावी, आणि पाद्यपूजेला बहुमान श्री दिलीप म्हात्रे यांना दिलेला आहे, तेव्हा दिलीप म्हात्रेंनी त्या स्वामींच्या पाद्यपूजा करावी अशी मी त्यांना विनंती करतो। श्रीराम। स्वामींची पाद्यपूजा होस्तोपर्यंत आपण स्वामींचा आवडता जो मंत्र आहे, जो स्वामी सतत म्हणत असतात, तोच आपण म्हणत राहूया, म्हणजे त्याने स्वामींना पण आनंद होईल आणि आपल्याला पण एक वेगळं समाधान होईल। आपण सर्वजण म्हणूया, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। नारायण 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 नार
नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय श्री कृष्ण शरणम मम। अच्छा या मंगल दिवसात अखिल भारतीय कीर्तन कुलाचं काही काळ खंडित झालेलं कार्य ज्याची धुरा वैकुंठवासी परशुराम व मालगुंडकरांनी आतापर्यंत वाहिली त्यांच्या दुःखद निधनानंतर या कार्याला थोडासा खिळ पडला, परंतु नियतीचा संकेत हा सत्य संकल्प कधीही नाहीसा होत नाही। ही कीर्तनाची ध्वजा अखंड तेवत राहावी अशी ईश्वरी योजना आहे आणि त्यामुळे परमादरणीय दादासाहेब त्रैलोक्य यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण रामभाऊ कातर्णीकर यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि हे कार्य इथं मुंबई शाखेचं कार्य मालाडमधून सुरू होत आहे। मुंबई शाखेचा विस्तार खूप मोठा आहे, त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची खरंच गरज आहे खूप। एक कार्यकर्ता या संपूर्ण मुंबईला पुरेल अशी शक्यता नाही, त्यामुळे ठिकठिकाणी या तऱ्हेने अशी कार्य उभी राहावी असा हेतू कीर्तन कुल स्थापन होण्यामागे होता। या कीर्तनाची आवश्यकता आहे का हो? आज प्रसारमाध्यमं इतकी प्रगल्भ झाली आहेत, लोकांना हवी ती माहिती हवी तिथे हवी तेव्हा मिळू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये मीच पाहतोय माझ्या डोळ्यांनी 12 वर्षापूर्वी बरोबर मार्च 2002 माझं भागवत तिथं झालं होतं। त्यावेळची गर्दी मला नाही दिसत आता इथं, काळाचा परिणाम असेल, मी सांगितलं तसं प्रसारमाध्यमांच्यामुळे असेल काही असेल, पण या कीर्तन माध्यमाची गरज आहे का असा जर कोणापुढे प्रश्न आला तर माणूस आत्मकेंद्रित झाला आहे,
स्वतः आपण आपलं कुटुंब आपला देह असं व्यक्तिनिष्ठ असं त्याचं जीवन झालेलं आहे. भोगवाद चंगळवाद स्वैराचार याबद्दल विचारण्याची किंवा आपण बोलण्याची आवश्यकता नाही, सर्वांना दिसत आहे आणि सर्वजण त्याला बळी पडलेले आहेत, नन इज एक्सेप्शन. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही डोळे लावून बसायचं का, कोणी जागा करायचं लोकांना? म्हणून हे विचारांचं व्यासपीठ आहे, लक्षात ठेवा. हे घेतले व्रत आम्ही नचांदतेने, आम्हाला माहीत आहे किती उपयोग होणार आहे याचा म्हणून. पण पडणारा पाऊस खडकावर पडतो का सुपीक जमिनीवर पडतो हा पाऊस विचार नाही करत. तसं या कीर्तन व्यासपीठावरून जे काही जागृती निर्माण होणार आहे लोकांमध्ये, ती जागृती निश्चित होईल, गरज आहे आज त्याची. आणि एक काळ जरूर असा येईल की या कीर्तनाला खूप चांगले दिवस येतील. व्यक्ती केंद्रित असलेला मनुष्य समाजावर होणारे आघात, मग ते नैसर्गिक असोत वा धर्माचा कलह असो, जातीचा कलह असो, वैयक्तिक कलह असो, कारण काही का असेनात, जोपर्यंत त्याची झळ मला लागत नाही तोपर्यंत मी उदासीन असं राहायचं आहे का माणसाने? मला काय त्याचं? जोपर्यंत मला झळ पोहोचत नाही तोपर्यंत असा माणसाने विचार करू नये. कोण आहे मी? माझ्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व जर सर्वच ठिकाणी सर्वच प्राणीमात्रामध्ये भरलेलं असेल तर मला होणारं दुःख आणि माझ्या शेजारी किंवा समोर किंवा आसमंतात होणाऱ्या प्राणीमात्रांना होणारं दुःख हे माझं दुःख आहे अशी सामाजिक बांधिलकी कोणी निर्माण करायची समाजामध्ये? ते काम कीर्तन या व्यासपीठाचं आहे, लक्षात ठेवा. वेदांताच्या माध्यमातून अरे तू कोण कोणाचा, कोठोनी आलास कैसा ऐसा विचार पूर्वीचा करी बापा, अरे तू श्रीमंताचे लेकर. जीवो ब्रह्मही वनापरहा, मी परमेश्वराचा अंश आहे, मी परमेश्वर आहे. जर मी परमेश्वर असेल तर यच्च यावत पदार्थ, परमार्थ. अलीकडच्या 2-3 दिवसातल्या पेपरमध्ये तुम्ही वाचा, नास्तिक लोकांची परिषद झाली म्हणतात मुंबईमध्ये, लोकसत्तेत आहे, वाचा तुम्ही. मी नास्तिक कसा झालो याच्यावर चर्चा होतात. ते सत्य मानतात लका, पण श्रद्धा मानत नाही. मला त्या विचारवंतांचं कीव येते थोडीशी, की विचारवंत आहे, विद्वान आहेत, त्यांच्या म्हणण्यामध्ये काही गैर आहे असं वाटत नाही मला, पण त्यांना नीट समजलंच नाही. सत्यावर विश्वास ठेवतात, आम्ही सत्य एकच, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, आम्ही सत्य एकच मानतो. आणि श्रद्धा याचा अर्थ सत, धी, सत्याच्या ठिकाणी असणारी निश्चळ बुद्धी याला श्रद्धा असं म्हणतात. आणि ते सत्य आम्हाला गवसलेलं नाही तरी त्याला अंधश्रद्धा नाही म्हणत. ते सत्य आम्हाला गवसलेलं नाही तरी त्या सत्याच्या ठिकाणी श्रद्धा असणं. देखा मनुष्य जात सकल स्वभावता भजनशील, प्रत्येक माणूस सत्याचा उपासक आहे, म्हणजेच परमेश्वराचा उपासक आहे. आणि सत्य जर काही असेल तर या जगामध्ये सच्चित आनंद हा गुणसमुच्चय म्हणजे देव. देव नावाची व्यक्ती नसेल, देवासारख्या व्यक्ती खूप आहेत, लक्षात ठेवा. देव याचा अर्थ प्रकाश, सच्चित आनंद. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे चैतन्य. आणि ज्यामुळं आम्हाला आनंद होतो असं आमच्या सभोवताली असणारं सर्व वातावरण
या ईश्वरानं भरून राहिलेलं आहे लक्षात ठेवा. हे कीर्तन व्यासपीठ सांगतो. आम्ही कोणाचा द्वेष करा असं सांगतो का? कोणाचा मत्सर करा असं सांगतो का? हे म्हणतात ह्या रिकाम टेकड्यांना काही काम नाही म्हणून. ऐकायला येतं हल्ली या टाळकोट्यांना काही काम नाही. दंभ यांचं असं म्हणतात, हा पैसे मिळवण्याचा धंदा आहे असं म्हणतात लोक. मला वाईट वाटतं. पैसा मिळवण्याचा धंदा म्हणून कीर्तनाकडे आजपर्यंत आणि आयानंतरही कोणी पाहणार नाही लक्षात ठेवा. जिथे वाईट प्रवृत्ती बोकाळली आहे समाजामध्ये त्याला समाज कारणीभूत आहे, परिस्थिती कारणीभूत आहे. त्या वाईट प्रवृत्ती कदाचित कीर्तनकारांमध्ये असतील असं आणि का नसाव्या,